सिरोंच्या पोलीस स्टेशन येथे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधिकाऱ्यांच्या आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सिरोंच्या सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेली पोलीस दादालोरा खिडकी या योजनेमार्फत पोलीस ठाणे सिरोंच्या हद्दीतील येणारे सर्व गावातील कबड्डीमध्ये उत्सुक असलेल्या सर्व खेळाडूंना कबड्डी स्पर्धेत खेळणाऱ्या संघाचं नाव देण्यास सांगितलं. त्यातील सिरोंच्या तालुक्यातून 4 संघ आले होते आणि त्या 4 संघाचं आज सिरोंच्या पोलीस ठाण्यात कबड्डी स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय असं पारितोषिक देण्यात आलंय. यामध्ये प्रथम आलेल्या संघाला राज्यस्तरीय पारितोषिक देण्यात आलंय. त्यानंतर विभागीय स्तरावर आणि तिथे जिंकल्यानंतर त्यांना प्रो कबड्डी मध्ये खेळण्याची संधी मिळेल असं पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी माहिती दिली आहे. यावेळी पोलीस उपनिरीक्षक श्री किशन कांदे आणि पोलीस कर्मचारी आणि खेळाडू बहुसंख्येने उपस्थित होते. पोस्टे सिरोंच्या येथे पोलीस दादारोडा खिडकीच्या माध्यमातून वीर शेडमाके कबड्डी स्पर्धा दरवर्षी होत असते. यंदासुद्धा पोलीस स्टेशन सिरोंच्या येथे ह्या स्पर्धेसाठी एकूण चार संघ आलेले आहेत. तर त्याच्यामधून जो विजेता संघ होईल तर तो विभागीय लेवलला आणि विभागातून पुन्हा जिल्हा लेवलला जाऊन त्याची निवड ही प्रो कबड्डीसाठी होणार आहे. त्यातील काही खेळाडूंचं परफॉर्मन्स पाहून सिलेक्शन टीम कमिटी येते मुंबईवरून आणि ते सिलेक्ट करून घेऊन जातात. तर यंदासुद्धा खूप चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. खूप चांगल्या टीमनी प्रिपरेशन केलेलं आहे आणि खूप चुरशीच्या लढती होत आहेत आणि त्याचा सर्व आनंद घेत आहे. श्याम बेचनवार, स्टार महाराष्ट्र न्यूज, गडचिरोली.